नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, येत्या 24 तासाचा आणि येत्या 3 दिवसाचा हवामान अंदाज आपण ह्या व्हिडिओद्वारे सविस्तर संपूर्ण जिल्ह्यांचा बघूया. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर थोडा कमी झालेला आहे. काही ठिकाणी उंचावलीचा खेळ देखील बघायला मिळत आहे. तर मित्रांनो, हा जो पाऊस कमी झालेला जरी असला तरी मालदीव परिसरामध्ये एक चक्रकार परिस्थिती तयार होत आहे. कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. यामुळे महाराष्ट्रामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 1-2-3 नोव्हेंबरच्या दरम्यान पुन्हा पाऊस वाढू शकतोय. तर मित्रांनो, सविस्तर येत्या 3 दिवसाचा आणि येत्या 24 तासाचा हवामान अंदाज बघूया. कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात पाऊस होऊ शकतोय पुढील 3 दिवसात आणि येत्या 24 तासामध्ये. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मराठवाड्यापासून बघूया मित्रांनो, औरंगाबादमध्ये काय परिस्थिती आहे. औरंगाबादमध्ये बघितलं असतं, या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, सिल्लोडमध्ये सिल्लोड विरामगाव प्यासावर हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल पुढील 3 दिवसामध्ये. तर या ठिकाणी बघू शकता, चाळीसगाव, आंबाला, कन्नड, हंतूर, तसे या ठिकाणी देवगाव, येलारा, गुफाय, फुलंब्री या सर्व भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. तर दौलताबादला देखील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. आणि मित्रांनो, या ठिकाणी सेंद्रा, एमआयडीसी, तसेच औरंगाबाद आणि निंबे जळगाव, तसंच इकडे गंगापूर या ठिकाणी देखील अंशतः ढगाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा. तर वैजापूरला देखील अंशतः ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता कमी आहे. या ठिकाणी देखील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतोय. धरणक्षेत्रात बघितलं असता धाकेपाल आणि दहीगावने या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा, तर भक्तापूर आणि पैठण या ठिकाणी थोडा जोर वाढलेला राहील. आणि या ठिकाणी बघू शकता पिपरी आणि सेंद्रा मेडिसी हलक्या स्वरूपाचा राहील. जालनामध्ये बघितलं असता जालना, बदनापूर या ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल. तर या ठिकाणी बघू शकता गोलापिंपरी, तारगाव, तसे या ठिकाणी पाणीवाडी, तानवाडी, रामशेवगाव, शेवटा, वाडीगोडरी, ईश्वरनगर आणि आंबड या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या पाऊसची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. तर इकडे देऊळगाव राजाकडे बघितलं असतं बुलढाणामध्ये. तर मित्रांनो, या ठिकाणी टेंभुर्णी, दिलेगावन, जाफराबाद, समर्थनगर, तसंच देऊळगाव, माही, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, आडगाव राजा हा जो सर्व परिसर आहे मित्रांनो या ठिकाणचा, या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल. बीडमध्ये बघितलं असता गेवराईकडे बघू शकता आपण. गेवराईला आपल्याला या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील या ठिकाणी. तर बीडमध्ये बघितलं असता थोडा जोर कमी झालेला दिसेल बीडमध्ये. बीड, खोकरमो या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. पालीकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील. मात्र मित्रांनो, बीडमध्ये वडवणी, तळेगाव, शिरसाल या ठिकाणी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुढील 3 दिवसामध्ये. या ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सोनपेठला मध्यम स्वरूपाचा राहील. तर या ठिकाणी बघू शकता परळी, आंबेजोगाई, काठनांदुरा, बदनापूर, बर्डापूर या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. आंबेजोगाईकडे तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील होऊ शकतो पुढील 3 दिवसामध्ये. धारूर, केजकळमकडे देखील मध्यम स्वरूपाचा राहील. तर मासा, तारखेड, भूम या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. मित्रांनो, येत्या 3 दिवसामध्ये चौसाला आणि येळम या ठिकाणी देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 3 दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, 24 तासात जर बघितलं तर 24 तासामध्ये आपण बघू शकता औरंगाबाद, जालना या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता कमी आहे या ठिकाणी. या ठिकाणी झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतोय. तशी शक्यता औरंगाबादमध्येही नाही आणि जालनामध्ये देखील वातावरण कोरडे बघायला मिळू शकते. अंशतः ढगाळ वातावरण राहील, शक्यता कमी आहे येत्या 24 तासामध्ये. आणि बीडमध्ये बघितलं असता बीडमध्ये देखील शक्यता कमी आहे. इकडे खोकरमोहकडे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतोय. पाटोदा, चौसाळा, तसेच या ठिकाणी खर्डा, पाथरूड आणि भूम या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतो. येळमला देखील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतोय. बाकी भागामध्ये वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते येत्या 24 तासामध्ये. उस्मानाबादमध्ये बघितलं असता या ठिकाणी येत्या 24 तासामध्ये सर्वच भागामध्ये पूर्णतः वातावरण कोरडे बघायला मिळू शकते. शक्यता तशी फारच कमी आहे. झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतोय. आणि 3 दिवसात बघितला तर 3 दिवसामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. येडची पेठ, खामगाव, बेलिम, उस्मानाबाद, तुळजापूर, वायरक, पानगाव, बार्शी सर्वत्र हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हलके ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतोय. तर मित्रांनो, लातूरमध्ये बघितला असता या ठिकाणी बघू शकता
बोडखा या ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो. तर या ठिकाणी रायनापूर, लातूर रोड, शिरोळ अनंतपालकडे तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. पुढील 3 दिवसांमध्ये लातूर रोडकडे मध्यम स्वरूपाचा राहील. घाटेगाव, मुरुड, कोंड तसे या ठिकाणी बाडा, औसा तसे या ठिकाणी खामगाव आसपासचा जो सर्व भाग आहे मित्रांनो, या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे. तर या ठिकाणी किनीखोटकडे पावसाचा जोर कमी राहील. किलारणी तसे निलंगा या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो. शिरोळ, अनंतपाल आणि निलंगा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा राहील आणि औसा, लातूरकडे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा. 24 तासात बघितलं असता सर्वत्र आपल्याला वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते. या ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील 24 तासामध्ये. अहमदपूर, बदनापूर, परळी, गंगाखेड या ठिकाणी देखील अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल. पुढील 24 तासामध्ये पावसाची शक्यता कमी आहे. 3 दिवसांमध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. 3 दिवसात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. परभणी, पाथरी मध्यम स्वरूपाचा, तर माजलगावकडे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो पुढील 3 दिवसांमध्ये. 24 तासामध्ये मात्र या ठिकाणी वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते. 24 तासात पावसाचा जोर नाही, मात्र 3 दिवसांमध्ये या ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय. नांदेड वाघालामध्ये बघितलं असता या ठिकाणी बासमत पूर्णा, नांदेड वाघाला, भोकर, पेठ, उमरी, खंधार, धर्माबाद तसे इकडे मुखेड, देगलूर, रुद्रूर या ठिकाणी बघू शकता. बांसवाडा, निजामाबाद या सर्वच भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 3 दिवसात. आणि 24 तासाचा विचार केला असता या ठिकाणी नांदेड वाघालामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा, बासमत पूर्णा आणि नांदेड वाघाला या ठिकाणी, तर या ठिकाणी भोकर, पेठ, उमरी, धर्माबाद, मुखेड, देगलूर, रुद्रूर, बांसवाडा आणि कंधार या ठिकाणी हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करीत चला आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. उमरखेड, हिमायतनगर या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. हिंगोली, जिंतूर या ठिकाणी हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि सैलू परतूरकडे या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील. झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतो, शक्यता तशी कमी आहे. मित्रांनो, विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. विदर्भात पावसाचा जोर कमी दिसत आहे 24 तासात. तर मित्रांनो, गोंदियामध्ये बघितलं असतं या ठिकाणी बघू शकता लांजी, गोंदिया, तिरोरा, वारासिवनी, बालाघाट, साकोली, देवरी सर्वच भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये. 24 तासामध्ये पूर्णतः कोरडे वातावरण बघायला मिळेल. भंडारामध्ये देखील येत्या 24 तासामध्ये पूर्णतः कोरडे वातावरण. 3 दिवसांमध्ये तुमसर, मावदा, रामटेक तसं उमरेड, पवनी सर्वत्र हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे. नागपूरमध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता कामपट्टी, परशिवनी, वाघोली, तसे या ठिकाणी उमरी, सावनेर, कमळेश्वर, धामणा, हिंगणा, दोरली या सर्वच भागामध्ये आपण बघू शकता. इकडे बुटीबोरी, पाचगाव सर्वत्र हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये. येत्या 24 तासामध्ये देखील हलक्या स्वरूपाचा राहील. झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतोय. 24 तासामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता गडचिरोलीमध्ये काय परिस्थिती आहे. गडचिरोलीमध्ये बघितलं असं या ठिकाणी बघू शकता देसाईगंज, आरमोळी, राजोळी, चिमूर, शेंदेवाही, गडचिरोली, मूल, चामोर्शी सर्वत्र आपल्याला पूर्णतः कोरडे वातावरण येते 24 तासात बघायला मिळेल. तर 3 दिवसाचा विचार केला असता चिमूर, शेंदेवाही आणि आरमोळी या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा राहील. गडचिरोलीला देखील हलक्या स्वरूपाचा राहील. मुरुमगाव, तर गडचिरोलीच्या काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. मुरुमगावकडे हलक्या स्वरूपाचा, तर शेंदेवाही, मूल, चामोर्शी हलक्या स्वरूपाचा, मूलच्या रायटापल्ली हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, भांबरगडकडे देखील हलक्या स्वरूपाचा, नाहेरीकडे देखील हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे. चंद्रपूरमध्ये चंद्रपूर आणि राजोरा हलक्या स्वरूपाचा, भद्रवतीकडे तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा, आणि यवतमाळमध्ये पांढरकवडा, कॅप, रोई, यवतमाळ, पुणे खड तसे इकडे वाळकी पुणे आसपासचा जो भाग आहे या ठिकाणी नेर, दारवा, दिग्रस हा जो सर्व आसपासचा भाग आहे या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, तर तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतोय. हलक्या स्वरूपाच्याच पाऊसची शक्यता आहे सर्वत्र यवतमाळमध्ये. आणि वर्धामध्ये वर्धा, तुळजापूर, हिंगणघाट, वाडकी, पुणे, पुलगाव सर्वत्र आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो पुढील 3 दिवसांमध्ये. आणि यवतमाळमध्ये 24 तासात बघितलं तर या ठिकाणी नेर आणि दारवा, दिग्रस या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतो. बाकी भागामध्ये सर्वत्र वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते. आणि वर्धामध्ये पुलगावकडे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतोय. बाकी सर्व भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतोय, शक्यता कमी आहे तशी. या ठिकाणी अमरावतीमध्ये येत्या 24 तासामध्ये अमरावती आणि मोजरी, चांदूर, तसे आर्वी, आष्टी, मोर्शी, वरुड, नरखेड, काटोल, कोंडाली सर्वत्र आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि 3 दिवसात विचार केला
तर 3 दिवसामध्ये अमरावती चांदूर मोजरी तसेच आष्टी आरवी मोर्शीवर रोडनारखेड काटोल कोंडाली सर्वत्र आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल 3 दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय. तर अकोल्यात काय परिस्थिती आहे, अकोल्यामध्ये मध्यम स्वरूपाचा अकोला पातूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पडेल 3 दिवसामध्ये. दर्यापूर आणि मूर्तिजापूर या ठिकाणी देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा, तर तेल्हारा अकोट चिखलदारा अचलपूर या सर्व भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. 24 तासात बघितलं तर या ठिकाणी मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेल्हारा अचलपूर चिखलदारा या सर्वच भागामध्ये आसपासच्या आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल आणि अकोला पातूरकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो येत्या 24 तासामध्ये. तर मित्रांनो, या ठिकाणी वाशिममध्ये काय परिस्थिती आहे, वाशिममध्ये 24 तासामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा, रिसोद लोणारकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतोय. 3 दिवसात बघितला असता वाशिममध्ये मध्यम स्वरूपाचाच राहील, रिसोदकडे थोडा जोर वाढेल आणि लोणारकडे हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. मेहकर बुलढाणामध्ये बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी बुलढाणामध्ये पुढील 3 दिवसामध्ये मेहकर चिखली बुलढाणा मोटाला मलकापूर खामगाव या सर्व भागामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, देऊळगाव राजा सिंदखेड राजा तसे इकडे आडगाव राजा हा जो सर्व भाग आहे मित्रांनो, देऊळगाव माही टेंभुर्णी दिलेगाव जाफराबाद समर्थनगर मोहारा या सर्व भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 3 दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय. 24 तासात बघितला असा बुलढाणामध्ये आपल्याला या ठिकाणी मोटाला आणि मलकापूर या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, बुलढाणा चिखली मलकापूर मेहकर तसे इकडे मोहरा देऊळगाव राजा सर्वत्र आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो पुढील 24 तासामध्ये देखील. तर या ठिकाणी जळगावमध्ये बघितला असता जळगाव भुसावळ एरंडोल परोळा अमळनेर चोपडा या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता कमी आहे, झालाच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पुढील 24 तासामध्ये होऊ शकतोय. पाचोराकडे देखील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. 3 दिवसात बघितला असता या ठिकाणी पाचोराकडे तुरळक ठिकाणी पाचोरा आणि जामनेर या ठिकाणी तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. जळगावच्या बाकी सर्व भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. धुळ्यात बघितला असता होपाडा आणि धुळे या ठिकाणी देखील आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, या ठिकाणी साक्री या ठिकाणी तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पुढील 3 दिवसामध्ये होऊ शकतोय. शिरपूर शिंदखेडा चिमठाणी तसे इकडे नरडाणे जापोरे हिसाले हा जो सर्व आसपासचा भाग आहे मित्रांनो, इकडे गोडी शिरपूर सोले या सर्व भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 3 दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय. 24 तासात जर विचार केला या ठिकाणी तर शिरपूर आणि शिंदखेडाकडे वातावरण कोडे बघायला मिळू शकतोय. धुळे साखरीकडे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासात बघायला मिळू शकतोय. नंदुरबारमध्ये या ते 24 तासामध्ये वातावरण पूर्णतः कोडे बघायला मिळू शकते. तर नवापूरकडे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतोय. 3 दिवसाचा विचार केला असता तीच परिस्थिती बघायला मिळणार आहे. नवापूर आणि नंदुरबारमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, बाकी भागामध्ये वातावरण देखील कोडे बघायला मिळू शकते. आणि नाशिकमध्ये बघितलं असता या ठिकाणी मालेगाव मनमाड तसे येवला निफाड आणि शिन्नर हा जो सर्व भाग आहे मित्रांनो, सटाणा देवळा चांदवड सापुतारा या सर्व भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. वणीला देखील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, नाशिकमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. त्र्यंबकी इगतपुरीकडे देखील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा राहील पुढील 3 दिवसात. 24 तासाचा विचार केला असता सटाणा तसे या ठिकाणी सापुतारा वणी आणि नाशिक या ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. बाकी भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. मालेगाव मनमाड येवला निफाड शिन्नर तसे इकडे इगतपुरी त्र्यंबक खरपाडा या सर्व भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल आणि वातावरण देखील कोडे बघायला मिळू शकते या भागामध्ये. नाशिकमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. अहमदनगरमध्ये बघितलं असतं या ठिकाणी बघू शकता कोपरगावमध्ये वातावरण कोडे बघायला मिळू शकते येत्या 24 तासामध्ये आणि 3 दिवसामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते. कोपरगाव शिर्डी जवळके वाई नांदूर शेंगोटे कलवड फुलतांबा श्रीरामपूर वाटाकळी भान लोणी संगमनेर आश्वी या सर्व भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पुढील 3 दिवसामध्ये होऊ शकतोय. तर या ठिकाणी शमशेरपूर तसे या ठिकाणी राजूर अकोला तसे या ठिकाणी वरवंडी देवळाली प्रवारा राहुरी या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. भानस आणि वडाळा भैरोबाई या ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल 3 दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय. तर या ठिकाणी घोडेगाव माका शिरळ तसे या ठिकाणी राहुरी वांभुरी या सर्व भागामध्ये इकडे धनगरवाडी अहमदनगर कुडगाव या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. तर या ठिकाणी बघू शकता भालवणी टाकळी डोंकेश्वर अलकोटी आले आणि बोरी
नारायणगाव या सर्व भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो. पुण्यामध्ये मंचर चाकण तसेच या ठिकाणी पुणे या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो. 24 तासाचा विचार केला असता या ठिकाणी वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, या ठिकाणी श्रीगोंदा दौंड या ठिकाणी पूर्णतः कोरडे वातावरण येत्या 3 दिवसात येत्या 24 तासात बघायला मिळू शकते. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पुढील 3 दिवसात कर्जत, जामखेड, परांडा तसेच इकडे कुरुडवाडी, इंदापूर या भागामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता आहे. आणि 24 तासात बघितलं तर या ठिकाणी वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते. तर इकडे साताऱ्यात बघूया काय परिस्थिती आहे. साताऱ्यामध्ये कोरेगाव, रहीमपूर तसेच इकडे देवरा, अणुदाह, वडूज, कुरोली हा जो सर्व भाग आहे मित्रांनो, या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा येत्या 3 दिवसात आणि येत्या 24 तासामध्ये या ठिकाणी वातावरण देखील पूर्णतः कोरडे बघायला मिळू शकते. 3 दिवसामध्ये वडूज, मायणी या ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा, विटाकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतोय. तर मित्रांनो, या ठिकाणी पावसाचा जोर थोडा वाढलेला राहील. तर या ठिकाणी बघू शकता दहीवाडी तसेच या ठिकाणी फलटण, बारामती, लोणद हा जो सर्व भाग आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा होऊ शकतोय. तर पिलीवकडे देखील थोडा जोर वाढलेला राहील मित्रांनो. तर या ठिकाणी बघू शकता दिघांची या ठिकाणी तुरळक ठिकाणी तसेच इकडे आटपाडी या भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. पुढील 3 दिवसामध्ये आटपाडीला मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तर या ठिकाणी बघू शकता सोलापूरमध्ये काय परिस्थिती आहे. पंढरपूरला बघितलं असता या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील 3 दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय. पंढरपूर, सांगोली, माहोळी, चलगाव या भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पुढील 3 दिवसामध्ये, सोलापूरला देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील, अक्कलकोटला अंशतः ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतोय. 24 तासात बघितलं असता सोलापूरच्या जवळजवळ सर्वच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतो. शक्यता नाकारता येत नाही हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता, परंतु या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. 24 तासामध्ये पावसाची शक्यता नाही. तर मित्रांनो, सांगली, कोल्हापूरला बघितलं असता कोल्हापूरला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पुढील 24 तासात होऊ शकतो. सांगलीला वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते. शंखजत या ठिकाणी देखील वातावरण कोरडे राहण्याची शक्यता पुढील 24 तासात. तर येथे 3 दिवसामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. तर कोल्हापूरमध्ये बघितलं असता इस्लामपूर, कोंडाली, कोल्हापूर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा आणि 24 तासामध्ये बघितलं असता तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्याच पावसाची शक्यता या ठिकाणी आहे. सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडी, मालवण, कुणकेश्वर, राजापूर, पोंडा या ठिकाणी पुढील 3 दिवसामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी झालाच तर हलक्या स्वरूपाचा होऊ शकतो. शक्यता तशी कमी आहे या ठिकाणी आणि 24 तासामध्ये देखील शक्यता कमी आहे. रत्नागिरीला देखील कोरडे वातावरण बघायला मिळू शकते पुढील 24 तासामध्ये. साखरपा, मगजानपतन, चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, प्रतापगड सर्वत्र आपल्याला वातावरण कोरडे बघायला मिळेल पुढील 24 तासात. आणि येथे 3 दिवसामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतोय. गोरेगाव, दिवेगर, रोहा, लवासा तसं मित्रांनो या ठिकाणी अलिबाग, पेन, खोपोली, कासमत, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, वसई, विरार, शहापूर, वाडा, पालघर सर्वत्र तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतोय. शक्यता नाकारता येत नाही, परंतु या ठिकाणी वातावरण कोरडे देखील बघायला मिळू शकते. येथे 24 तासात आणि येथे 24 तासात तर पूर्ण सर्वत्र कोरडे वातावरण आहे आणि 3 दिवसामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा होऊ शकतोय. मित्रांनो, चुकून जर तुमचा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा, पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच कव्हर करण्याचा प्रयत्न केला जाईल. तर मित्रांनो, चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.